अग जरा पाणी आणतेस का? हो आणते. हे घ्या. आणलं का सर्व? हो, जो लाईफचा कंप्लीट न्यूट्रिशनल पॅकेज घेऊन आलोय. आता आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही. ह्या वर्षी पीक उत्तमच येईल बाबा. पण झाड तर आपलं अन्न सूर्यप्रकाशापासून बनवतात ना, मग हे सर्व सामान आणायची काय गरज होती? अगदी बरोबर बोलास बाळा. वनस्पती आपले अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतात, पण तितकेच पुरेसे नसते. उत्कृष्ट उत्पादन घेण्यासाठी आणखी खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कोणत्या बरं? जसे की मातीची गुणवत्ता झाली, आवश्यक पोषण आणि योग्य प्रमाणात पाणी पण पाहिजे ना, आणि चांगल्या देखरेखीशिवाय तर चांगलं पीक येणार नाही. आणि ह्या सगळ्या कामामध्ये जिओ लाईफचे उत्पाद आपल्याला खूप कामी येतात. पण ते कसे? आता हे सगळं समजवायला तुला माझ्यासोबत शेतावर यावं लागेल. चालेल. घ्या, मिळाला पुन्हा मातीत खेळण्याचा बहाना. आपण बियाणं पेरण्याआधी नांगरून येतो, जेणेकरून माती मोकळी होईल आणि त्यात पाणी टिकू शकतो आणि रोपांची मुळं सुद्धा व्यवस्थित वाढू शकतो. पण जसं की मी काल सांगत होतो, चांगल्या पिकासाठी सूर्यप्रकाशाबरोबर मातीत योग्य प्रमाणात पोषक तत्व असणे पण खूप आवश्यक आहे. आता पीक तर आपण दरवर्षी घेतो आणि प्रत्येक वेळेस पीक मातीतील पोषक तत्वांचा वापर करतो, म्हणून बियाणं पेरण्याआधी आपल्याला हे सुनिश्चित करावं लागतं की मातीत योग्य प्रमाणात आवश्यक तत्व असावे. पण ते आपण कसे करणार? त्यासाठीच तर आपण जिओलाईफचे दोन प्रॉडक्ट आणलेला मेटा. बघत खरं, फाउंडेशन आणि अल्ट्रामॅक्स, याच्यातून आपल्याला काय फायदा होईल बाबा? चल मी तुला दाखवतो. चला. जरा घमेला बेटा. एनपीके न्यूट्रिशनच्या बरोबर अल्ट्रामॅक्स 20 ते 40 किलो प्रति एकर आणि फाउंडेशन 5 ते 10 किलो प्रति एकर. हे मातीत मिसळल्याने मातीत कॅल्शियम, सिलिका, मॅग्नेशियम इत्यादींची कमतरता पूर्ण होते. त्याचबरोबर हे मातीत पाणी टिकून राहण्यासाठीही मदत करतात. इतकेच नव्हे तर मुळांच्या वाढीतही मदत करतात, जे त्यांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी खूप आवश्यक असते. समजलास? हो समजलं मला. समजलं तर चल पळा, आता शाळेची वेळ झाली ना. चलो पळा पळा पळा. कसा गेला आजचा दिवस? खूप मस्त. सर्व रोपांची नीट वाढ होते आणि पीकही खूप निरोगी आहे. तुम्ही सरलाच्याही नवऱ्याला सांगा ना जिओ लाईफ बद्दल, ती खूप चिंतेत आहे. बोलत होती पीक नीट नाही, फायदा पण नीट होत नाही आहे. मी नक्की बोलेन त्याच्याशी. अच्छा, उद्या शेतावर जाण्याआधी मला आठवण करून दे, विगर राजा आणि बॅक्टोकॅन घेऊन द्यायचे. जरा आठवण करून दे. त्या दिवशी तर मातीत तुम्ही खत मिसळले होते ना, मग आता परत का? बाळा, रोपांना प्रत्येक पडावावरती वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते आणि आपल्याला त्या वेळेवरती पूर्ण करावे लागतात, नाहीतर ते कमकुवत होतील. याला असं समज की जेव्हा तेव्हा भूक लागते किंवा काही खावंसं वाटतं तेव्हा तू काय करतोस? मी आईकडे खायला मागतो आई पोळी. पण जेव्हा रोपांना भूक लागेल तेव्हा ते काय करतील? आता रोप तर बोलू शकत नाहीत ना, तेव्हा आवश्यक आहे की आपण रोपांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात योग्य वेळेवर योग्य पद्धतीने योग्य पोषण द्यावे. पण ते आपल्याला कसं कळणार की योग्य वेळ कधी आहे आणि योग्य पद्धत कुठली आहे? त्यामुळेच तर आपण जिओ लाईफवर विश्वास करतो ना बाळा. जिओ लाईफचे उत्पाद अनेक वर्षांचं संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेले आहे, त्यामुळेच तर जिओ लाईफला रोपांची प्रत्येक गरज समजते आणि त्यांच्याकडे रोपांच्या प्रत्येक गरजेसाठी वेगवेगळे उत्पाद आहेत. अच्छा, मग उद्या तुम्ही काय वापरणार आहात? अरे बोललो तर, विगर राजाने बॅक्टो गँग
अच्छा उद्या तुला सुट्टी आहे ना, उद्या तू चल माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला सर्व काही, ठीक आहे? हां चल आता जेवा. हां हां अजून एक पोळी तर दे, भाजी खूप छान झाली. सगळी जिओ लाईफची कमाल आहे बेटा, पण आता यांना विगर राजा आणि बॅक्टो गँगची गरज आहे. कारण आतापर्यंत त्यांना आवश्यक पोषण मिळालंय, परंतु पुढे तर जर नाही मिळालं तर ते कमकुवत होते. आणि जसं की मी काल बोलत होतो ना, रोपं तर बोलू शकत नाहीत. जर का ते एकदा कमकुवत झाले आणि त्यांची लक्षणं आपल्याला दिसू लागली, तोपर्यंत तर पीकही कमकुवत होईल. म्हणून तर योग्य वेळेवर योग्य पोषण आवश्यक आहे. काय? योग्य वेळेस योग्य पोषण. आणि म्हणून तर आपण घेऊन आलोय विगर राजा आणि बॅक्टो गँग. चल मी तुला दाखवतो याचा कसा उपयोग करायचा. चला. ह्यात आपण 250 ग्रॅम विगर राजा आणि 500 ml बॅक्टो गँग प्रति एकर ड्रिपिंग सिस्टम अथवा ड्रेंचिंग सिस्टमने देणार आहोत. बॅक्टो गँग अनेक प्रकारच्या चांगल्या जीवाणूंचं मिश्रण आहे. हे जीवाणू मातीत असलेल्या पोषक घटकांना रोपांच्या उपयोग लायक बनवतात. याला असं समज की आपण मातीत पुन्हा प्राण ओततो. आणि विगर राजा काय करते? विगर राजा रोपांच्या सक्रिय मुळांचा विकास करते, ज्याने पोषक तत्व रोपांना सहजपणे मिळतात. इतकेच नव्हे तर ते मातीला सुपीकही बनवते आणि रोपांचे आरोग्यही चांगले होते आणि रोगांपासूनही सुरक्षा होते. चला आता पुढे काय करावं लागेल? आता पुढे 8 ते 10 दिवसानंतर आपण जिओलॅबचं फिगर टॅप्सिल आणि नॅनोफर्ट 19-19-19 पिकांवर फवारणी करणार आहोत. आणि ते आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतरात 2 वेळा करणार आहोत, ज्याने पिकाला वाढीच्या अवस्थेत मदत मिळते. माझ्याशिवाय नका करू, मला पण बघायचंय. हो हो चल आता जेवण घेऊयात, ठीक आहे? चला. बाबा उठा, आज तुम्ही मला शेतावर घेऊन जाणार आहात ना? अरे वा, लक्षात आहे तुला सगळं. अच्छा आज काय काय घेऊन जायचंय? विगर टॅप्सिल आणि नॅनोफर्ट 19-19-19. खूप मस्त. वा एक काम करते सगळं काढ, तोपर्यंत मी तयार होतो. चल. ह्यात आपल्याला 1 ग्रॅम विगर, 1 ग्रॅम टॅप्सिल आणि 1 ते 2 ग्रॅम नॅनोफर्ट 19-19-19 प्रति 1 लिटर पाण्यात मिसळायचं आहे. टॅप्सिल ऑर्थोसिलिसिक ॲसिडपासून बनले आहे, ज्यामुळे कीट आणि रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता मिळते. त्याचबरोबर जैविक आणि अजैविक तणावांपासूनही सुरक्षा मिळते. आणि नॅनोफर्ट 19-19-19 उपलब्ध स्वरूपामध्ये पिकांना आवश्यक घटकांची पूर्ती होते. विगर आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेले प्राकृतिक उत्पादन आहे, ज्यामुळे जास्त फुटाव येतात आणि पिकांचा सर्वांगीण विकास होतो. समजलं? पिकांवर फूल यायला सुरू झालंय बाळा, तुला बघायचं आहे आता काय करायला हवं ते. हो बाबा चला नंतर भेटूया. बाय. बाबा बघा ना किती सुंदर फुलं आहेत ना ही. हो पण आता आपल्याला हे बघावं लागेल की जास्तीत जास्त फुलं यावी आणि ही फुले झाडावरून गळू नयेत, कारण या अवस्थेत आवश्यक पोषण मिळालं नाही तर फुले गळून पडण्याची समस्या होते आणि चांगली फुले नाही आली तर चांगलं पीक येणार नाही. हो ना, चल मी तुला दाखवतो. अशा समस्येपासून वाचण्यासाठी आपण जिओ लाईफचं नॅनो विगर 1 ग्रॅम, बॅलन्स नॅनो 50 ग्रॅम
आणि नॅनोफळ 0.5534 ग्रॅम 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणार आहोत. बस 1 ग्रॅम इतकंच बाबा. हे दिसतं छोटं पण काम फार मोठं करतं बेटा. म्हणजे छोटा पॅकेट आणि मोठा धमाका. म्हणजे याच्याने काय होतं? नॅनो व्हिगर एमिटी टेक्नॉलॉजीने बनलेलं आविष्कारी उत्पादन. ते जास्तीत जास्त मादा फूल आणण्यास मदत करतं. आणि जितके जास्त मादा फूल तितकेच चांगलं पीक. बॅलन्स नॅनोमध्ये ते सर्व घटक आहेत जे फुलांना पोषण देतं, त्यांना मजबूत बनवतं आणि त्यांना गळण्यापासूनही थांबवतं. फुलांना वाढण्याच्या अवस्थेमध्ये ज्या घटकांची गरज आहे ती सगळी याच्यात आहेत. नॅनोफर्ड 0.5534 फुलांना उपलब्ध स्वरूपामध्ये आवश्यक घटकांची पूर्ती करतात, ज्यांनी जास्त फळं लागतात. जिओलाईफचं सीएम म्हणजेच कम्प्लीट न्यूट्रिशन पॅकेज हे आपल्या शेतीच्या पोषण संबंधी प्रत्येक गरजेचं संपूर्ण समाधान. याच्या वापराने आपल्याला लागतीच्या तुलनेत 8 ते 10% जास्त फायदा होतो. तर मग हे फक्त टोमॅटोसाठी आहे? अरे नाही नाही, हे फक्त टोमॅटोसाठी नाही आहे, हे सर्व प्रकारच्या पिकांवरती अत्यंत प्रभावी आहे. मी तर वर्षानुवर्ष वापरत आलो आहे, तू एकदा वापरून तर बघ. रमेश आला होता तुमच्या सरलाचा नवरा. आपली शेती बघून त्याला पूर्ण विश्वास झालेला आहे की जिओलाईफच्या कम्प्लीट न्यूट्रिशनल पॅकेजने किती फायदा होतो ते. चला छान झालं की त्यांनी आपल्या डोळ्यांनीच पाहिलं, नाहीतर त्यांना सरलाच्या बोलण्यावर विश्वासच नव्हता. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते. अरे आपली शेतीच इतकी उत्तम झाले की तो पाहतच राहिला. अगं इतकी सारी फळे आलेली त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. अच्छा, फळे येणे सुरुवात पण झाली. ह्या कामासाठी पण तुम्ही काहीतरी जिओलाईफचं सामान आणलं होतं ना? अगं तेच तर करायला चाललो होतो, तेवढ्यात हा रमेश आला. आपल्या छोट्या शेतकऱ्याला पण घेऊन जा. अगं त्याला तर घेऊन जावंच लागेल. अच्छा एक काम काय नाही करत, आज तू पण चल आमच्या बरोबर, तू पण बघ आपलं पीक. पुढे काय करावं लागेल? फळे लागल्यानंतर पिकावर आपण व्हिगर फ्रूट साईज एनहॅन्सर 10 ग्रॅम, नॅचरल कॅप 50 ग्रॅम आणि नॅनोफर्ड 0.05 200 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे फवारणी करणार आहोत. व्हिगर फ्रूट साईज एनहान्सरच्या वापरामुळे फळे त्यांच्या अधिकतम स्तरापर्यंत वाढतात. फळांची चव चांगली होते, फळांना चमक येते आणि फळे अधिक पौष्टिक बनतात. नॅचरल कॅबनिक कॅल्शियम आणि बोरॉनसारखे घटक मिळतात ज्यांनी फळांना चिरा जात नाहीत आणि सडणंही कमी होतं. आणि शेवटी नॅनोफर्ड 0.05 ने फळांच्या विकासासाठी आवश्यक पलाशाची आपूर्ती होते आणि चांगली फळे म्हणजे चांगलाच नफा. लाइफ के साथ खेती हो आसान, झूम उठी है फसल, झूम उठी है फसल, खिले खेत और खलिहान, खिले खेत और खलिहान. हर मुश्किल हो जाए हल, हर मुश्किल हो जाए हल. जियो लाइफ के साथ.